माणूसनं जगायचं विसरत चाललाय, आणि जगायचं विसरत चाललाय याचा अर्थ काय की तो जगत नाही असं नाही आहे, तो जगतोय पण कुठल्या तरी दडपणाखाली जगतोय. आता ते दडपण नेमकं काय असतं, वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं की दडपण नेमकं कशाचं येतं. आता बघा, मी जे आज जो विषय घेऊन आलेली आहे ना, तो फार मार्मिक आहे आणि मला वाटते की जगामध्ये बरेच जणांच्या आवडीचा किंवा बरेच जणांना गरज असलेला असा हा विषय आहे की कुठलं दडपण नेमकं आपण त्याच्याखाली जगत असतो. काहींना नात्याचं असतं, काहींना हेल्थचं असतं, तर काहींना पैशांचं असतं, आणि पैशांपेक्षा जास्त त्यांनी घेतलेल्या कर्जाचं असतं. म्हणजे रात्री बिछाण्यावर आडवं झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना कर्ज डोक्यावर दिसायला लागतं. आणि साहजिक आहे, जर कुणाचे पैसे द्यायचे असतील आणि जर ते सतत डोक्यात असेल तर निश्चितच आपली झोप ही उडते, कुठेतरी आपल्याला कळत नाही. पण मंडळी असं नाही आहे ना की कर्ज आहे म्हणून तुम्ही जगू शकत नाही, कारण कर्ज फेडण्याची जर तुमची इच्छा आहे, समोरच्याचं कर्ज आपल्यावर जा होत चाललं आहे, वाढत चाललं आहे, किंवा आपल्याला ती फेडायची जर इच्छा आहे ना, तर नक्कीच मार्ग मिळेल. कारण माझा या गोष्टींवर विश्वास आहे की जिथे कर्ज तुम्ही काढलेलं असतं ना, तर ते कुठे ना कुठे तुमची जर फेडण्याची मनापासून इच्छा असेल, तुमची जर दानत असेल की घेतलेलं पैपई मला त्याचं त्याला परत द्यायचं आहे ना, तर निश्चित तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमचे मार्ग सोपे होतील. मंडळी, आजचा हा खूप खास आणि सुंदर असा विषय घेऊन मी आलेली आहे, कारण असे दिवस येणार आहेत की त्यात प्रत्येक दिवसाला तुम्ही स्वतः उपाय करू शकता, तोडगे करू शकता, अनेक प्रकारे तुम्ही तुमच्यावरचं कर्ज कसं फेडायचं याच्या वेगवेगळ्या वाटा तुम्हाला मिळू शकतात. तर मंडळी, मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. सर्वात प्रथम माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मी मनापासून धन्यवाद करते, कारण माझे मिलियन व्ह्यूअर्स आज क्रॉस झालेले आहेत. मला मेसेजेस आलेले आहेत यूट्यूबकडून की मिलियन व्ह्यूअर्स माझे क्रॉस झालेले आहेत, तर त्यासाठी अगदी मनोमन सर्वांचे मी धन्यवाद करते. मला आनंद आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, माझे व्हिडिओ तुम्ही आवर्जून परत परत पाहताय, खूप जण छान कमेंट्स करताय, आणि मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट्स हवे, कारण कमेंट्स, तुमचा लाईक आणि तुमचा शेअर हाच आमचा या यूट्यूबवरचा अवघा संसार आहे बघा, आणि तो फार हवा हवासा वाटणारा आहे. तर मंडळी, जो विषय मी आज घेऊन आलेली आहे, अनायसा नारळी पौर्णिमा येत आहे, म्हणजे सुरुवात तुम्ही तिथून करू शकता, या नारळी पौर्णिमेपासून, कुठल्याही पौर्णिमेपासून करू शकता, पण नारळी पौर्णिमा ही खूप खास आहे, ज्यातून आपण किंवा कुठल्याही कारणाने जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा ते कर्ज आपल्याला ॲक्च्युअलमध्ये नको असतं, पण आपली गरज असते, आपली नड असते, किंवा काहीतरी कुठलीतरी मजबुरी असते की आपण ते कर्ज घेतो आणि ते आपल्याला घ्यावं लागतं, आणि काही वेळेस त्या परमेश्वराची इच्छा असते की तुम्ही कुठल्या तरी कर्जामध्ये बांधून राहा म्हणून. तर ते आपल्याला गणित कधीच कळत नाही, पण कर्ज घेतल्यानंतर मात्र आपल्याला तो एक मोठा बुलडोजर वाटायला लागतो की आपण कर्ज काढलं आहे, बापरे आता काय करायचं, कसं करायचं, काय करायचं, कसं करायचं, यापेक्षा आपण काय करू शकतो, आपलं कर्ज आपण कसं हलकं करू शकतो याचा विचार जास्तीत जास्त करत जा. कारण जेव्हा तुम्ही याचा विचार कराल ना, तो मार्ग खूप सोपे होतील आणि तुमच्या समोरून येतील. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण ठरवतो ना की आपण कुठूनही कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आपल्याला फेडायचं आहे, तर त्याला सर्वात सोपा उपाय मी आज जो सांगणार आहे तो फार शेवटी असणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण कर्जाचा जो उपाय आहे किंवा कर्जाचे जे प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे ना, तर ते तुम्ही आवर्जून केल्यास तुम्हालाही जाणीव होईल की ते तुम्ही हळूहळू कर्जातनं कसे मुक्त होत चाललेले आहात. तर बघा मंडळी, पौर्णिमा आहे, कुठलीही पौर्णिमा असू देत, पण नारळी पौर्णिमा अनायसा येत आहे, तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की नारळी पौर्णिमेच्या दिवशी, सर्वात प्रथम लक्षात घ्या, नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुकं खोबऱ्याचा गोल गोटा घ्यायचा आहे. त्या सुकं खोबऱ्याच्या गोट्याच्या वरचा भाग जो आहे त्या भागाला काढून टाकायचा, म्हणजे इतका भाग ओपन करून टाकायचा. म्हणजे आपण शहाळं पितो बघा, पाणी पितो नारळाचं, तेव्हा ते कसं टवकावरचा काढून आपल्याला पाणी स्ट्रॉ टाकून देतात, तेवढाच टवका आपल्याला त्या नारळाचा काढायचा आहे. बरं, तो काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला
पीठ आणि साखर, कुठलं पीठ तर गव्हाचं पीठ, पीठ आणि साखर एका पातेल्यात मिक्स करायची, ती चमचा चमचा त्या बरोबर त्या गोट्यामध्ये भरायची, गोटा पूर्ण भरला गेला पाहिजे. आणि जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाच्या तिथे जायचं, पूर्ण त्या पौर्णिमेच्या दिवशी तिथे थोडीशी माती उपसायची, उकरायची आणि त्याच्यामध्ये तो जो गोटा आहे तो पुरायचा आहे. पुरताना एक काळजी मात्र घ्यायची आहे की वरचं जे तोंड तुम्ही उघडलेलं आहे त्या गोट्याचं, त्याच्यात तुम्ही साखर आणि पीठ भरलेलं आहे, तो पाट उघडाच राहायला पाहिजे. लक्षात घ्या, तो पाट तुम्हाला उघडाच ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही तो पाट पुराल, वरचा पाट उघडा ठेवाल, तेव्हा तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा घ्यायचा, तूप टाकायचं, वात दोन माती टाकायच्या आणि तो दिवा लावायचा आहे. आणि तिथे प्रार्थना करायची आहे की जो हा भुरा खाणार आहे तो जसजसा तो भुरा खाईल तस तसा ही जी वात आहे जी त्याची वाट प्रकाशमान करते आहे, तशीच माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कर्जाची वाट हळूहळू हळूहळू माझ्यापर्यंत पोहोचून मी कर्जमुक्त होऊन माझं आयुष्य प्रकाशमय होऊन जाईल, माझं आयुष्य प्रकाशमय होऊन जाईल. ठीक आहे, इतकी प्रार्थना करायची, मागे न वळून पाहता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे, हातपाय तोंड धुऊन शांत बसायचं आहे, एक ग्लास पाणी प्यायचं आहे. दुसरा उपाय, रोज सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करता, आंघोळ झाल्यानंतर एक ग्लास पाणी हातात घ्यायचं. पाणी हातात घेतल्यावर या हातामध्ये ग्लास ठेवायचा, ग्लासवर दुसरा हात ठेवायचा आणि ओम चिमी चिमी स्वाहा हा मंत्र म्हणायचा. आणि तो मंत्र 7 वेळा म्हणायचा. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे की मी कर्जमुक्त झालोय, किंवा मी कर्जमुक्त झाले, मला फायनान्शियल फ्रीडम आलं आहे. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम आलं म्हणजे काय आलं, की तुमच्यावर असलेलं सगळ्या कर्जातनं तुम्हाला मुक्ती मिळाली आहे. हा एक इतका सुंदर आणि सोपा उपाय आहे ना, की हा कोणीही करू शकतं. बरं, हा उपाय नुसता कर्जासाठी नाही, तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता. ओम चिमी चिमी स्वाहा म्हणायचं, त्या पाण्यावर म्हणायचं, पाणी हातात घेऊन म्हणायचं, ते पाणी प्यायचं, ते पाणी तुम्हाला हील करतं. ते पाणी प्यायल्यानंतर तुम्ही जे मॅनिफेस्ट केले, तुम्ही जी मनामध्ये इच्छा धरलेली आहे ना, ती इच्छा तुमची हळूहळू पूर्ण व्हायला सुरू होते. त्यामुळे मंडळी, या पौर्णिमेपासून जर चालू करत आहात ना, तर हे चालूच ठेवा. ओम चिमी चिमी स्वाहाचं हे जे काही उपाय आहे हा आयुष्यभर चालू ठेवा. याचं कारण एक आहे, कारण जेव्हा तुम्ही कर्जमुक्त व्हाल, कर्जासाठी जेव्हा तुम्ही विष पकडाल, इच्छा धराल, तेव्हा कर्जमुक्त झाल्यानंतरही काहीतरी माणसाचं शिल्लक असतंच. कारण माणूस म्हटल्यावर त्याच्या कुठल्याच अशा सुप्त इच्छा जाग्या होऊ शकतील कधी आपल्याला माहीत नाही. त्यामुळे हा उपाय चालूच ठेवायचा. ओम चिमी चिमी स्वाहा हे म्हणायचंच म्हणायचं, पाण्यावर ते पाणी रोज प्यायचं. ठीक आहे, कुठलीही अडचण तुमच्या मार्गातली असू दे, तुम्हाला हळूहळू त्यातून मार्ग मिळायला लागतील. आणि मी हळूहळू म्हणतीये, पण मला अनुभव आहे, मार्ग खूप लवकर 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 तुमच्या समोर येतात. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील ना, त्यातून तुम्हाला असे फटाफट मार्ग मिळतील ना. आणि तुम्हाला नंतर पुढे गेल्यानंतर जेव्हा मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी उगाचं टेन्शन घेऊन बसलो होतो किंवा बसली होती, प्रॉब्लेम कुठेच नव्हता. हो की नाही मंडळी? तर असं आपलं आयुष्य असंच पाहिजे, की नंतर मागे येऊन पाहताना वाटलं पाहिजे आईला मी काय येऊन बसली होती, प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाहीच आहेत ते मुळात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा प्रॉब्लेम असतो ना, तो सोल्युशन घेऊन येतो. प्रॉब्लेमला केव्हा पण सोल्युशन हे असतंच, फक्त आपल्याला दिसत नसतं, कारण आपल्या डोळ्यावर तो अंधार पडलेला असतो प्रॉब्लेमचा. आपण सतत सतत हे म्हणत असतो, मला प्रॉब्लेम आहे, मला प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काहीच नसतो. आता मला जितके फोन येतात, मला जितके मेसेज येतात, मी मॅडम खूप अडचणीत आहे, मॅडम मी फार प्रॉब्लेममध्ये आहे. कोण नाही आहे प्रॉब्लेममध्ये? अरे दुनिया प्रॉब्लेममध्ये आहे, दुनियेला प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम्स आहेतच, स्वरूप वेगळं आहे. त्यामुळे मंडळी, सर्वात प्रथम ना हे बोलणं सोडा की मी प्रॉब्लेममध्ये आहे, कारण प्रॉब्लेममध्ये मी आहे हे म्हणून तुम्ही त्या युनिव्हर्समध्ये तोच मेसेज सोडताय की तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात. प्रॉब्लेममध्ये असणं
आणि प्रॉब्लेम मान्य करणं यात दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये आहे ह्याच्यावर पूर्ण विराम देऊन शिक्कामोर्तब करू नका. आपला प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम हा जाण्यासाठी आलेला आहे आणि तुम्हाला आला आहे, याचा अर्थ असा आहे की कुठेतरी हा प्रॉब्लेम भगवंताने तुमच्यापर्यंत आणला. म्हणजे भगवंताला माहीत आहे की ही व्यक्तीच हा प्रॉब्लेम हँडल करू शकते. त्या भगवंताला जो तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्हाला तुमच्यावर विश्वास का नाही आहे. आणि मुळामध्ये कर्ज जो तुम्ही काढलेला आहे हा मोठा प्रॉब्लेम नाहीच आहे, कारण कर्ज तुम्ही फेडण्यासाठी काढलेला आहे. तुम्हाला फेडायची तुमची दानत आहे, तुमची इच्छा आहे कर्ज फेडायची, त्या परमेश्वराला माहीत आहे. तर ते परमेश्वर तुमच्यापर्यंत सगळे मार्ग आणणार, सगळे मार्ग तुमच्यापर्यंत येणार की तुम्ही कसा हा घेतलेला जो काही कर्जचा मोठा डोंगर आहे तो कसा तुम्ही फेडू शकता, याचे मार्ग तुमच्यापर्यंत निश्चित येणार. आणि होऊ शकतं मी माध्यम आहे इथे बसलेली, तुमच्यापर्यंत एक उपाय घेऊन येते. मला माध्यम बनवले स्वामींनी, मी तुमच्यापर्यंत उपाय आणते, तुम्ही ते करा. आणि ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, लक्षात ठेवा म्हणजे हे नीट ऐका, ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ना, त्या व्यक्तीला किंवा त्या बँकेमध्ये जाऊन मुद्दामून कुठल्याही मंगळवारी पैसे द्या. बँकेत असेल तर 500 रुपये तरी जाऊन आपल्या अकाउंटला भरा कर्जाच्या. व्यक्तीकडून कुठल्या घेतले असतील, तुमच्याकडे खिशामध्ये पैसे पण नसले तरी जाऊन 10 रुपये त्या व्यक्तीला द्या. म्हणायचं बाबा हे तुझे कर्जामधले 10 रुपये दिले, ठीक आहे, त्याला जास्त तू काही विचारायला लागणार नाही, काही विचारू नको, मी आज 10 रुपये तुला देतोय. आणि तू पण इच्छा धर की असेच हप्ते माझ्याकडनं तुझे हळूहळू तुझं कर्ज मुक्त होऊन जाईल. मी म्हणून बाकी त्याला काही उत्तर द्यायची गरज नाही की मंगळवार आहे म्हणून मी द्यायला आलो, मी एक व्हिडिओ पाहिला. तुम्हाला कुठलीही गोष्ट बाहेर बोलायची गरज नाही आहे, कारण घाण तिथेच होते जिथे तुम्ही जे काही करता ते बोलताना तिथेच तुम्ही गडबड करता, कारण जी गोष्ट नेमकी बोलायची नसते ना ती तुम्ही बोलता. कर्ज घेतलं, तुम्ही किती जणांना सांगता हां? जेव्हा तुम्ही कर्ज घेता ना आणि ते तुम्ही 10 जणांना सांगता ना, मग ती नक्की 10 जण असतात ना, पुढच्या आणखीन लोकांना सांगतात, अरे ह्यांनी कर्ज घेतलं आणि ह्यांनी कर्ज घेतलं. म्हणजे ह्यांनी काय होतं की ती व्यक्ती जी आहे ना ती एवढ्या जणांना सांगते, म्हणजे इतके जण तुम्ही कर्ज घेतलं, त्यांनी कर्ज घेतलं करून 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 तोच मेसेज सतत रिपीट करतात आणि तुमचं कर्ज मात्र फिटत नाही. त्यामुळे तुम्ही कर्ज घेतले, तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे, इतरांना सांगायची गरज नाही. कर्ज घेतले तुम्ही, अडचण तुमची, देणाऱ्यांनी दिले, घेणाऱ्यांनी घेतलंय, बरोबर. आता तुम्हाला त्याचं परत फेडायचं आहे. इतकं सोपं आहे, अडचण काही नाही आहे, प्रॉब्लेम काही नाही आहे मुळात. त्यामुळे कर्ज तुम्हाला फेडायचं आहे तर कुठल्याही मंगळवारी चालू करा त्या व्यक्तीला पैसे देणं, त्या बँकेत जाऊन पैसे भरणं आपल्या अकाउंटला. इतरांचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत तर मंगळवार ठरवा, मंगळवारीच इतरांचे पैसे द्यावेत. तुम्हाला जर स्कूलची फीज भरायची आहे, तुम्हाला मोबाईलचं बिल भरायचं आहे किंवा तुम्हाला घरात सामान आणायचं आहे, मंगळवारीच जा. सगळे खर्च मंगळवारी करा, प्रत्येक गोष्ट मंगळवारी करा. फक्त एक लक्षात ठेवा, तुमचं कर्ज कुठलं फिटत नाही हे आज तुम्हाला सांगते. तुम्ही एखाद्याकडनं मंगळवारी कर्ज घेतलं ना, बँकेकडनं असू दे किंवा एखाद्या व्यक्तीकडून असू दे, तुमचं ते कर्ज फिटत नाही. म्हणून हे उपाय देते मी की मंगळवारीच कर्ज फेडणं चालू करा, म्हणजे कुठून तरी तुमचं कर्ज फिटायला लागेल. आता ज्या व्यक्तींकडे अशा अडचणी आहेत की पैसाच येत नाही आहे, त्यांनी कर्ज घेतलं नसेल पण त्यांनी कुठेतरी स्वतःचे दागिने घाण ठेवलेले असतील, तर अशा व्यक्तींनीही मंगळवारी पैसे त्या बँकेत जाऊन भरणं चालू करा. मारवाड्याकडे जाऊन मंगळवारी थोडेफार तरी पैसे त्याला द्या, ठीक आहे. मंगळवार हा कायम लक्षात ठेवा, मंगळवारी पैसे फेडणं चालू करायला सुरुवात करा, तुमचं कर्ज लगोलग फिटेल, लवकरात लवकर फिटे. आणि कर्ज घेतलं म्हणजे तुम्ही कुठलं तरी मोठं पाप केलं आहे किंवा तुम्ही खूप मोठे दोषी आहात असं नाही. आजजण प्रत्येकजण आता कर्ज घेतो, प्रत्येकजण कर्ज घेतो कारण स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते ना ती, कोणी आपलं सेव्हिंग ना खर्च कोणीच करायला बघत नाही. प्रत्येकजण गाडी घ्यायची, कर्ज काढ, आणि बजाज बसलाच आहे हो, फ्रीज घ्यायचा आहे, बजाजचं कार्डवरनं कर्ज घ्या.
आणखीन काय घ्यायचंय, बजाजचं कार्ड आहे, बँका आहेतच, गाड्या घेतलं तर, घर घेतलं तरी बँका आहेत. म्हणजे मला सांगा, कोण कर्जाखाली दबलेलं नाही आहे? बरेच जण कर्जाखाली दबलेले आहेत. फक्त तुमचा आराखडा तयार पाहिजे की तुम्हाला कर्ज कसं फेडायचं आहे. कळलं? प्रत्येकाचा आराखडा तयार पाहिजे. आणि सर्वात प्रथम आराखड्याची सुरुवात कुठून होते माहिती आहे का? की तुम्हाला ठरवायचं आहे, किंवा तुमचं मन आहे ना, तुमचं प्रांजळ आहे ना तुमचं मन, की मला कर्ज फेडायचं आहे. बस तुमचा हा एक विचार, हा शुद्ध विचारच तुमची सगळी कर्ज फेडणार. तुम्ही किती अडचणीत असा, एक लक्षात घ्या, तुमचा त्या भगवंतावर विश्वास पाहिजे की मी घेतले त्या व्यक्तीचे पैसे, मला एक एक पैसा मला त्याला द्यायचा आहे. ही जी भावना मनामध्ये तुम्ही ठेवाल ना, मग बघा तुमचे कर्ज असे फाट 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 फेटते. आणि या पौर्णिमेपासून हे चालू करा, जो उपाय मी दिलेला आहे. बरं, या पौर्णिमेला, या पौर्णिमेलाच काय, प्रत्येक पौर्णिमेला आणखीन एक गोष्ट करायची आहे आपल्याला. 5 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. 5 काळी मिरीचे दाणे घेऊन 4 रस्त्यावर जायचं आहे. आणि मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे की माझं कर्ज फिटलंय. काय बोलायचं आहे? माझं कर्ज फिटलंय. सकारात्मक इच्छा आहे ही, माझं कर्ज फिटलंय हे म्हणायचं. माझं सगळीकडचं कर्ज फिटलंय असं म्हणून एक डाव्या हाताला दाणा टाकायचा, तो काळी मिरीचा, एक समोर टाकायचा, एक उजव्या हाताला टाकायचा, एक मागे टाकायचा, आणि एक आकाशामध्ये भिडकवून द्यायचा. सोपा उपाय आहे. मी सगळे उपाय सोपे दिलेले आहेत, मला वाटत नाही कुठलाही उपाय अवघड आहे. हां, पण या पौर्णिमेला मस्त उतारा करायचा आपल्याला. मग हा उतारा कसा असेल? तर एक लिंबू घ्यायचं आहे. लिंबू घेतल्यानंतर त्याच्या मधोमध खिळा तुम्हाला खोचायचा आहे. लिंबाच्या डोक्यावर मधोमध खिळा टोचायचा आहे. तो खिळा टोचल्यानंतर तुम्हाला त्या लिंबावर तुमचं नाव लिहायचं आहे. कोळशाने लिहा, काळ्या स्केचपेननी लिहा, कशाने लिहा, तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ते नाव लिहिल्यानंतर घरामध्ये कुणालाही तुमच्यावरून ते लिंबू 7 वेळा उलट अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळ फिरतो उलट फिरतं त्या दिशेने, तुम्हाला तुमच्यावरून ते लिंबू उतरवायचं आहे. ते लिंबू उतरवल्यानंतर ते लिंबू 4 रस्त्याला जाऊन जोरात फेकायचं आहे, रागाने फेकायचं. आणि कोणीही फेकू शकतं, जरुरी नाही आहे ज्यांच्यावरनं उतारा केला त्यालाच फेकायचं आहे. कोणीही घरातल्या मोठा वडीलधारी व्यक्तीही तिथे जाऊन ते रागामध्ये फेकू शकतं लिंबू. मागे वळून न पाहता डायरेक्ट घरी यायचं, हातपाय तोंड धुवायचं, देवासमोर उभं राहायचं, कपाळी आपला कुंकवाचा टिळा लावायचा. हे केल्यानंतर ज्या व्यक्तीवरून उतरवलं त्यांनी मात्र त्याचं तोंड हातपाय पण त्यांनीही स्वच्छ धुवायचे. हा उतारा खास तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केलात ना, तर अतिउत्तम. कुठलीही बाधा असू दे, कुठलीही नेगेटिव्हिटी असू दे, कोणाची नजर असू दे, तिथल्या तिथे उतरते, तिथल्या तिथे उतरते. करून पहा हा उतारा. ठीक आहे, बरं, खिळा गंजलेलाच पाहिजे असं नाही आहे, कुठलाही खिळा. नाही तर मला कॉमेंटमध्ये येईल की खिळा कसा हवे, लांब हवे, मोठा हवे, कसाही खिळा. ठीक आहे, खिळा महत्त्वाचा आहे, तो पाहिजेच. उतारा हा का करावा? तर आपल्या मागे ना काही वेळेस ना अशी शुक्लकाष्ट लागलेली असतात ना, त्याच्यासाठी हा उतारा असतो. उतारा करणं फार गरजेचं असतं. कधी इवन बुधवार असू दे, मंगळवार असू दे, शनिवार असू दे, नजर काढायचं, आपली नजर नेहमी काढायची. कारण नजर काढल्यानं खूप हलकं वाटतं, डोकं जड झालं असेल तर छान वाटतं, पापण्यावर उचललेल्या असतात नजर लागल्यानंतर, त्या नॉर्मल व्हायला लागतात, व्यक्ती नॉर्मल होतो थोडक्यात. आणि नजर काढल्यानंतर मात्र घराच्या बाहेर जायचं नसतं, घरातच थांबायचं असतं. म्हणून जास्तीत जास्त लोक सांजेला नजर काढतात, म्हणजे संध्याकाळी रात्री नजर काढतात. तर मंडळी, जे उपाय दिलेले आहेत ह्या पौर्णिमेपासून, चालू करा येणाऱ्या पौर्णिमेपासून. प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला तरी हरकत नाही. असं नाही आहे की नारळी पौर्णिमा आली आहे म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नारळी पौर्णिमा आहे म्हणून खास विष्णूच्या देवळात जाऊन, विष्णूच्या देवळात जाऊन प्रत्येकाने नारळ मात्र अर्पण करावा. कारण भाव रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन असल्यामुळे जो नारळ आपण अर्पण करणार आहे तो आपण आपल्या त्या विष्णूला करणार आहोत, आपल्या त्या भावाला करणार आहोत, आपल्या पित्याला करणार आहोत. तर नारळ म्हणजे ते श्रीफळ अर्पण झालंच पाहिजे या दिवशी. त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पाहायला मिळतील.
कारण कधी ना कधी आपण असे चान्स पाहत असतो की आपल्याला भगवंतासाठी काही करता येऊ शकतं का, तर असे चान्स कधी घालवू नका. भगवंताला श्रीफळ मात्र नक्की अर्पण करा. या दिवशी गोडधोडाचं नैवेद्य काहीतरी घेऊन जा, तो अर्पण करा. आणि घरामध्ये तर आपल्या गोड बनतच असतात, बरोबर. तर मंडळी, पौर्णिमेपासून कर्ज कसं मुक्त व्हायचं, कर्जातून कशी मुक्ती पाहिजे हे चालू करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि कर्जमुक्त झाल्यावर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, आणि हे जर कोणी करत असेल तर त्यांनी कॉमेंटमध्ये मला सांगावं. ज्यांची ज्यांची कर्ज असतील ना, त्यांनी मला कॉमेंटमध्ये नक्की 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 मेसेज करावा आणि त्यांची बर्थ डेट द्यावी. नक्कीच मी त्यांना त्याच्यावर एकदम अजून छान उपाय कॉमेंटमध्ये देईन. तर मला लवकरात लवकर तुमचे कॉमेंट आले पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, कारण बरीच लोक अडचणीत आहेत, त्यांच्यापर्यंत हे उपाय पोहोचणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ लाईक झाल्यानंतर कॉमेंट आहेच, प्लस शेअर आहे. आणि ज्यांनी अजूनही व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट झाल्या झाल्या पोहोचतील. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा. नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा.